Hello. Hello, Mr. Desai. Hello, good morning, sir. Sir, तुम्ही आल्यास मला कळलं असतं, मी तुम्हाला भेटायला आलो असतो. इट्स ऑल राईट. तुमचं काम चालू द्या. पर मिस्टर देसाई, मला फक्त एवढंच विचारायचं आहे की माझी ऑफर तुम्ही मंजूर केली आहे, मग पैशाची व्यवस्था केव्हा करताय? सर, इफ यू डोंट माइंड, मला अजून एक आठवडा द्या. आय विल मॅनेज. लेट मी टेल यू फ्रँकली, मला पैशाची गरज आहे. आय एम नॉट डेस्परेट. इनफॅक्ट मी एक फार मोठं प्रपोजल वर्कआउट करतोय. कळेलच तुम्हाला, कळेलच. या सर, थँक्यू. अरे गिरीश, ये बस. नाही, बसत नाही. मी बँकेत जायला निघालो, तू म्हटलं जाता जाता तुला भेटून जावं. बर बर, चहा घेणार? नाही, चहा नको. विवेक दादा, काल मला सागर भेटला होता. का म्हणाला? म्हणाला काही नाही, तू त्याच्या त्या लँड डेव्हलपमेंटच्या कामासंदर्भात बोलत होता. तू त्याला पैसे द्यायचे नाकारलेस? नाही गिरीश, नाकारलं नाही. मी त्याला 5-6 महिन्यांनी देईन असं म्हणालो. हो, नाही सांगितलं मला त्यांनी 5-6 महिन्यांनी देशील ते. अरे पण उपयोग काय विवेक दादा, 5-6 महिन्यांनी देऊ? एवढी मोक्याची जागा राहणार आहे का परत? आता बर मग. बरं मग काय, खूप खूप डिस्टर्ब आहे तू. गोंधळून गेलाय. मग तू दे त्याला पैसे. नाही, मी पैसे दिलेच असते रे. माझी जर परिस्थिती असते तर मी पैसे दिलेच असते, नक्कीच दिले असते. पण मला असं वाटतं की यू हॅव टेकन हिम फॉर ग्रांटेड. गृहित धरलं, चला दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. अजूनही काही करता येईल? स्पष्टपणे बोलायचं तर नाही. ठीक आहे, एक मिनिट. गिरीश, मी तुला काही पैसे दिले होते इन्व्हेस्ट करण्यासाठी, त्याचं काय झालं? विवेक दादा, तुला एक 2-3 दिवसात सर्टिफिकेट्स मिळतील. सेफ आहे तुझी इन्व्हेस्टमेंट, अगदी सेफ आहे.